मुकुलन बाबत का है कि वो बोलत नहीं राज्य शासनाच्या निधीतून 25 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झाले होते, त्यामध्ये आपण काही श्रेयवादाच्या मध्ये नव्हते. आमदार अतुल विनके यांनी पण त्याच्यामध्ये श्रेय घेतलं, खासदारांनी घेतलं, माजी खासदारांनी घेतलं, माजी खासदार तुमचेच असताना त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये श्रेय अतुल विनकेंना पण दिलं. तुमचं तर तिथं काही नाव पण घेतलं नाही. आमचा बनला असत नाही. आता आमची महायुती झालेकर आहे. माझ्या पक्षाकडून शिवाजी आंडोपाटांचं नाव आलं, माझी दादाकडून अतुल विनकेचं नाव आलं आणि भाज्याकडून आशिताईचं नाव झालं ना तेलाचं नाव. मला धन्यवाद मानले पाहिजे कोल्हे बड्यातल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांचे. त्यांनी वास्तव्य मांडलं. वास्तव्य पहिल्या सुरुवातीच्या 2-3 वर्षात कुणाला कळतच नव्हतं. प्रत्येकाने झालेली नुसते त्यांना जपायचं आहे म्हणून नुसते पत्र कलेक्टरला दिले, PWD दिले आणि राज्य शासनाला दिले. पण याचा निर्णय काय आहे हे नेमकी कशात अडकलंय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. माझ्याकडे ती सगळी लोक आले म्हणजे साहेब या सगळ्यांची अशी वेगवेगळी विधानं आहेत, याच्यातून मार्ग तुम्हीच काढू शकता. मी त्यावेळेला विकासजी खारगे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्याचे सचिव होते उद्धवजींच्या काळात आणि आता आहेत एकनाथ शिंदेच्या काळात. त्या सचिवांनी तातडीने माझा रेफरन्स देऊन कलेक्टर महोदय आदरणीय डॉक्टर राजेश देशमुख यांच्याकडे चर्चा घडून आणली, मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की काय मार्ग आहे. तर म्हटलं मार्ग एकच आहे की ह्या ज्या जागा आहेत त्या शासनाने त्यावेळेला ह्या केलेल्या आहेत म्हणजे अधिकार ऍक्वायर केलेल्या आहेत पण त्याचा कुठलाही मोबदला न देता. पण आता तो आपला मुख्य रस्ता झालेला आहे, अष्टमल्यान त्याच्यावर मार्गस्थ झालेला आहे. त्यांना भू संबंधीचे पैसे दिले पाहिजेत आणि भू संबंधीचे पैसे राज्य शासनात देता येईल पण ते बजेट प्लेटमध्ये आणले आणि बजेट प्लेटचं नाव काढल्यानंतर राजेश देशमुख साहेबांनी बजेट प्लेटचा आधार घेऊन खाले असलेल्या जे बारभाई आहेत PWDचे त्यांना सांगून बजेट प्लेट तयार केली. ती बहीण साहेबांना आली, बहीण साहेबांवर SCकडे आली, SCकडून राज्य शासनाकडे आली आणि त्यानंतर या असलेल्या कालच्या याच्यामध्ये आपल्या बजेट याच्यामध्ये हे 25 कोटी रुपये आपल्या एकनाथ शिंदे सरकार अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले. याचा युक्तिवाद आणि याचं वास्तव्य हे मांडणे करायला ज्या पद्धतीची नजर लागते ती नजर फक्त मी या जनतेला दिली, त्यामुळे हे काम होऊ शकलं. 25 कोटीचा मोबदला यायला आला नाही आला, रस्त्यावरचा पैसा ऑलरेडी माझ्या पडूनच जाईल. अष्टविनायकाचे 100% काम होईल. मला श्रेयवादामध्ये जायचं नाही, कोणी कुणाचं नाम घेतंय हे आमचं म्हणणं नाही. पण आता सुद्धा माझी विद्यमान आमदारला एवढी विनंती आहे, आज कोल्हेमळामध्ये आजच सकाळी एक महिला पडली, आजच सकाळी खड्डे कमरे एवढे झालेले आहेत. जर आपण खरेच लोकप्रती म्हणून आहात आणि आपल्याला जर शासन प्रशासन जर कळत असेल तातडीने कोल्हेमळाच्या लोकांना भेटून मला तात्पुरता इथं खड्डे भरायला परवानगी द्या, आता मी तुमचे 25 कोटी मंजूर केलेले आहे असं म्हणायला त्यांना हरकत काय? आता हरकत कुणाची आहे? खड्डे तर भरून घ्या. 3 महिन्यापुरते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये काम चालू करू आपण, त्यांचा मोबदला त्यांना मिळाला तर ते सुस्पष्ट काम चालू करू, चांगला क्वालिटीचं करू. पण ते खड्डे तर भरून घ्यायला तुम्ही तुमच्या आमदार जी मिळाली आपल्याला जनतेची, आज महिला पडली ठीक आहे, तिचा हात मोडला नाही पण तिला जखम झाली, गुडघा फुटला तिचा, वाईट आहे सगळं. माझी विनंती एवढीच आहे आपल्या माध्यमातून आमदारांनी खाली उतरावं, कोल्हेमळांच्या सगळ्या लोकांना सांगावं की बाबा आता न्याय मिळालेला आहे, आपले 25 कोटी मंजूर झालेले आहेत पण तोटे नाही, रेकॉर्ड मंजूर झालेले आहेत. तर हे पत्र मी तुम्हाला सांगतो, मला त्यावेळेला PWDचं जे मी सादरीकरण केलं हे बघा संदीपजी, गेल्या खाली शरद सुवर्ण प्रतरावर आहे PWD ही बजेट नेट आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की उपरोक्त विषयाप्रमाणे लोकप्रतिनिधीतून विविध सूचना आलेल्या आहेत, त्याच्या सगळे लोकप्रतिनिधी आले. परंतु 2023च्या अर्थसंकल्प समाविष्टामध्ये सुधारित प्रस्ताव या बजेटमध्ये मंजूर करण्यात यावे हे सांगण्यात आलं. त्याचं कारण असं आहे याला नजर दिली आपण, याला दिशा दिली, हे कोणाला कळलं नाही, हे कळत नाही. मी माझ्या सगळ्या लोकांचे मजा पाहतोय, लोकप्रतिनिधी जरूर झाले सगळे पण फक्त पत्र देण्यासाठी झाले, पाठपुरावा माहित नाही, युक्तिवाद माहित नाही, काम कसं करायचं कळत नाही. रोग कोणावर? बरेचशे लोक आता श्रेय घेणार कुणाचं कुणाचं नाव
सगळेच म्हणायचे आपण हो म्हणायचं आणि पुढे चालायचं. कोणी केलं तुम्ही केलं, कोणी केलं तुम्ही केलं, आम्ही काय केलं, आम्ही हे सगळं बघत राहिलो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.